उर्मिला चला आटपलं की नाही लवकर हां ते दूध गार होईल ना ये ये लवकर चल उर्मिला किचन मध्ये तुम्ही तुमच्या सुनबाईंच्या सर्वरायमध्ये गुंतलात आम्हाला काय हवं काय नको याची कोणी विचारपूसच करत नाही आमची चहाची वेळ झाली होती म्हणलं बघावं कुठपर्यंत आलंय करते चहा पटकन 5 मिनिटं दे ठीक आहे आम्ही आमच्या खोलीमध्ये थांबतो लागली का ग व्यवस्थित हा कधीच झाकून ठेवलंय खर तर गारच झालंच मी गरम करू का परत नाही नाही नको कोमटच बरंय पटकन पिताय ए बा जरा थांब दृष्ट काढते काल रात्र झाली होती ना मग राहून गेले झोप लागली होती तुला काल ठीक आहे आपण आज कुठेतरी फिरायला जाऊ मेसेज काय फालतू जोक्स पाठवतात सकाळी सकाळी तुझ्याच मैत्रिणी आहे शाळा हे थांब 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 काय रे केस होता अगं आई खाण्यापिण्याच्या गोष्टीत केस कसे काय येतात ते आणि इकडे मी चेंज करू मी आणते ए एक कशाला काय नाही आई काही केस वगैरे नाही फक्त चिकटला होता बाहेर न जस्ट उगाच काय वाया घालवायचं एवढं दूध पिते मी वा 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 सुन भाई काय वेग आहे हो तुमचा दोन फुटात ग्लास रिकामा केलात की वा छान हे तुम्ही बरं केलं सुन भाई नवरा नको म्हणत असताना सासू नको म्हणत असताना शेवटी तुम्ही दूध प्यायलातच की चला माझ काम आणखीन सोप झालं सोप म्हणजे काय चालतच जमाय की कारण मी तुमच्या दुधात विष मिसळवलं होत काय जहाल वी आता कोण वाचणार तुम्हाला ?
मंदार उर्मी उर्मी काय होते तुला मला कसे झाले होते अप्पा तू आधी सुधी डॉक्टरला फोन लावशील काही होणार नाही काही नाही होणार का वागताय असं अप्पा तुम्ही आपल्याच बाळाच्या जीवावर का उठताय काय मिळणार आहे तुम्हाला असं वागू तू पटकन मिठाचं पाणी दे मिठाचं पाणी दे तिला प्यायला बाळा तुला काही होणार नाही मी आहे नाही नाही काही होणार नाही बघ निर्धर आई दे ना लवकर हो हो आले थांब पाणी पी पाणी पी बाई हॉस्पिटल मध्ये जायचंय आपल्याला हिला घेऊन सावकाश तिला पिवत होते नाही तू पी पटकन आणि उलटी आली तरी चालेल काही होणार नाही हॉस्पिटल मध्ये जायचंय विरा अप्पा माझ्या बायकोला आणि बाळाला जर का काही झालं ना तर मी विसरेन तुम्ही माझे बाप हा मी तुझा बाप आहे तू कधीच विसरलायत माझ्या लेका बोगा आता आपल्या कर्माची फळ पाणी देऊ काय मग दिली का विषयाची मात्रा काय म्हणाले काय डॉक्टर तुम्ही वाचलात म्हणाले तुमच्या माहितीसाठी सांगतो दोघांनाही काही झालेलं नाही अरे अरे म्हणजे काहीच बरं वाईट झालं नाही का अप्पा माझा विश्वासच बसत नाही तुम्ही असंही वागू शकता मी म्हणत होते ना इथे राहणं धोक्याच आहे मी म्हणत होते ना देवाचे आभार माना अप्पा त्याच्या कृपेमुळे बाळ आणि उर्मी दोघेही सुखरूप देवाची कसली कृपा माझीच कृपा ती काय अर्थ आहे याच अर्थ सरळ आहे काय तुम्ही उगाच एवढी धावपळ केली डॉक्टर कडे वगैरे गेलात अरे मुळात विष नव्हतंच तर विष बाधा होणार कुठून तुमचे डॉक्टर काय ब्लड रिपोर्ट वगैरे काय देतात का नाही अप्पा सोडा सोडा माझी कॉलर पकडायची गरज नाही अरे मुळात ते विष नव्हतंच पिठी साखर टाकली होती मी त्यात काय झालंय तू मला तर आता असं वाटतंय की तुरुंगात पाठवायच्या ऐवजी तुम्हाला बेड्यांच्या इस्पितळात पाठवलं पाहिजे तिथे थोड्या जागा राहू द्या मग दोघा नवरा बायकोना लवकरच तिकडे पाठवावं लागणार आहे अप्पा काय झालंय तुम्हा का माझ्या संसारात विष कालवताय कोणत्या जन्माचं वैर काढताय तुम्ही